छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्याची घडी पुरावत करण्यासाठी अनेक आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीज, इंग्रज, मुघलांचे वादळ मराठा साम्राज्यावर घोंगावत होते. शंभूराजे त्यावेळी या सर्व गोष्टींचा बिमोड करण्यासाठी प्रत्येक आघाड्यांवर स्वतः तलवार घेऊन उभे होते. शंभूराजे जेव्हा या आघाड्या सांभाळत होते तेव्हा स्वराज्याची आघाडी सांभाळण्याची जबाबदारी होती ती श्री सखी राजनी जयती महाराणी येसुबाई त्यांच्याकडे, ज्या स्वराज्याच्या कुलमुक्त्यार देखील होत्या. शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी जवळपास 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदीत होत्या. हे 30 वर्ष आणि त्यानंतर कैदेतून सुटल्यानंतर अनेक वर्ष महाराणी येसुबाई यांनी स्वराज्याची सूत्रे राजाराम महाराज यांच्या माध्यमातून विजयी ठेवली. नमस्कार मित्रहो, मी नितीन महाडिक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज या व्हिडिओमध्ये महाराणी येसुबाई यांच्या समाधी शोधण्यासाठी तब्बल 300 वर्ष का लागली आणि ती समाधी अखेर कुठे सापडली, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 30 वर्ष कैदेत असणाऱ्या महाराणी येसुबाई यांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी तब्बल 300 वर्ष लागली. साताऱ्यापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या संगम माहुली या गावामध्ये महाराणी येसुबाई यांच्या समाधीची मूळ वास्तू सापडलेली आहे. संगम माहुली गावामध्ये ही समाधी गावात प्रवेश केल्यानंतर लगेच दिसते. प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला काही राजघराण्यातील लोकांच्या समाधी पाहायला मिळतात. रथशाळेला लागून जी वास्तू आहे ती म्हणजे महाराणी येसुबाई यांची समाधी होय. ज्येष्ठ इतिहासकार बेंद्रे यांनी सर्वात आधी महाराणी येसुबाई यांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली होती. 1970 मध्ये कृष्णा आणि वेना नदीच्या पात्रामध्ये शाहू महाराजांच्या समाधीच्या बाजूला महाराणी येसुबाई यांची समाधी असावी असा अंदाज मांडण्यात आला होता. त्या काळात हा अंदाज पुढे नेत याच भागात उत्खनन देखील करण्यात आले होते. 1991 मध्ये अहमदनगर येथील वास्तू संग्रहालयात काम करणाऱ्या सुरेश जोशी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या श्वानाच्या समोर असलेल्या समाधीला महाराणी येसुबाई यांची समाधी असल्याचा दावा केला होता. हे मुख्य 2 दावे होते आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचा दावा समोर आला नाही. अनेकांना बेंद्रे यांच्या अंदाजाने समाधी संगम माहुली येथे आहे हेच सांगितले, मात्र त्याचे निश्चित स्थान माहिती नाही. जिज्ञासा मंचाच्या सदस्यांना महाराणी ताराराणी यांचे एक पत्र मिळाले. 5 नोव्हेंबर 1765 रोजी लिहिले गेलेले हे पत्र आहे. पत्राची सुरुवात श्रीमंत महाराज मातोश्री आईसाहेब अशी होती. पत्रामध्ये ताराराणी यांनी हरिनारायण मठासाठी मंदिराच्या जवळच 1 बिघा जमीन देऊ केली असून या जमिनीच्या चतुर्सीमेत येसुबाई यांची भूमी असल्याचा उल्लेख आहे. हे पत्र येसुबाई यांची समाधी संगम माहुली येथेच आहे हे निश्चित करते. संगम माहुली परिसर म्हणजे राजघराण्यातील अनेक व्यक्तींच्या समाधी असलेले ठिकाण. यात महाराणी येसुबाई यांची समाधी नक्की कोणती आहे हे निश्चित नव्हते. जिज्ञासा मंचाचे कार्याध्यक्ष निलेश पंडित सांगतात की ताराराणी यांनी जमीन दान दिली तेव्हाचे नकाशे आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजूबाजूला वस्ती वाढलेली आहे, त्या जागेतून रस्ते गेलेले आहेत, त्यामुळे स्थान निश्चित करण्यासाठी जुन्या नकाशा आणि आत्ताचा नकाशा जुळवणे गरजेचे होते. यासाठी आम्ही पेशवे दप्तरात सुद्धा नकाशाचा शोध घेतला. मागच्या महिन्यामध्ये आम्हाला एक नकाशा सापडला. या नकाशांनुसार हरिनारायण मठाचा जुना आणि आत्ताचा नंबर जागेच्या चतुर्सीमेत गुगल मॅप सोबतही जुळले आहेत. त्यानुसार येसुबाई यांच्या समाधीचे स्थान निश्चित करण्यात आलेले आहेत. समाधी ही दगडी असून तिची उंची 20 फूट तर रुंदी 10 फूट इतकी आहे. श्रीमंत महाराणी येसुबाई फाउंडेशन यांनी महाराणी येसुबाई यांच्या समाधीचे स्थान निश्चित केलेले आहे. समाधीवर असलेले राजचिन्ह ही समाधी महाराणी येसुबाई यांचीच आहे हे निश्चित करतात. राजचिन्ह समाधी निश्चित करण्यासाठी खूप मदत करतात.
महाराणी येसुबाई यांच्या समाधीवर शरभ या काल्पनिक प्राण्याचे चित्र आहे. शरभ हे शिल्प राजघराण्यातील शक्तिशाली व्यक्तीचे प्रतीक आहे. सिंहासारखा दिसणारा हा प्राणी आपल्याला शक्तीचे प्रतीक दाखवण्यासाठी तोंडामध्ये प्रत्येक पायाखाली आणि शेपटाला असे एकूण 6 हत्ती दाखवतो. संगम माहुली येथील समाधीस्थळी कृष्णावेना माईच्या रथशाळेच्या मागे एका दगडी चौथाऱ्यावर अष्टकोनी बांधकाम आहे. त्याच्या चारही बाजूंनी गोलाकार दगडी खांब आहेत. वरील बाजूस भूमूठ असून त्यावर अनेक ठिकाणी कलाकुसर केलेली आहे. भूमटाच्या वरील बाजूस झालेले नुकसान सोडता आजही 300 वर्षानंतर ही समाधी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहण्यासाठी मिळते. महाराणी येसुबाई यांची समोर आलेली समाधी ही निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. संभाजी महाराजांच्या कैदेनंतर सुद्धा स्वराज्य झुंजावत ठेवणाऱ्या आणि स्वतः कैदेतून बाहेर आल्यानंतर पुन्हा स्वराज्याची लढा करणाऱ्या महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा. तर मित्र, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा. तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.